जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। नमस्कार मंडळी, मी संजय उतेकर आणि आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण नेरळपासून साधारण 2.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोपी रिसॉर्टला भेट देणार आहोत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा। धन्यवाद। तर फायनली मित्रांनो, आपण गोपी रिसॉर्टला पोहोचलो आहे। हा गोपी रिसॉर्टचा एंट्रन्स आहे। आणि या फुलपाखरं बघा, रंगीबेरंगी। समोर दिसतंय ते किचन आहे आणि ह्या समोर आहेत त्या दोन डॉर्मेटरी आहेत आणि तिकडे कपलसाठी रूम आहेत। प्रशस्त अशी रूम आहे आणि हा समोर आपण बघतोय सुंदर असा नजारा। समोर बघा, मस्तपैकी नदी आहे। आता आपण जाऊया मेन आपल्या अट्रॅक्शनकडे। अनिरुद्ध जाऊन बघून आलाय, आता त्याच्या मागे मागे जाऊया आपण। रात्री उतरताना सगळ्यांना सामान उतरायला लागणार आहे। वा कमाल, मस्त कलरफुल असं त्यांनी स्ट्रिप्स केले आहेत। मामा आपला स्विमिंग पूल साफ करत आहेत, बघू शकतो आपण। डीप आहे रे, बऱ्यापैकी डीप आहे। बघा, इथे लहान मुलांसाठी आहे, फिल्टर पण चालू आहे आपल्याला दिसत असेल। इकडून मस्त आपला धबधबा चालू होतो आणि इकडे बघा मस्तपैकी सिंह तयार केला होता। संध्याकाळचा चहा आलाय मस्त निसर्गाच्या सान्निध्यात। कसा चहा, कसा आहे? मस्त आहे चहा, चांगला आहे, मस्त चहा। हा तुम्ही प्यालात का चहा? आता सुरुवात करतायत आपले अनिरुद्ध भाई आणि ताळ्या वाजू शकता तुम्ही। अरे तळ लाग, बापरे, म्हणजे मी तर नाही, तुला तिथे सांभाळ। वा वा,
स्विमिंग पूलचं हे अंधार पडल्यानंतरचं दृश्य बघा, किती छान आहे. आणि मागे या संध्याकाळच्या रंगछटा आणि परतीचं प्रवास करणारे हे आपली वटवाघळ, किती सुंदर दृश्य आहे बघा. वा वा कमाल, वा वा. काल रात्री आपण बघितला होता स्विमिंग पूल आणि आत्ताचं दृश्य बघा, एकदम शांत एरिया आहे. मित्रांनो, आपल्या या स्विमिंग पूलच्या बाजूलाच खूप सारी झाडं आहेत आणि त्याच्यामध्येच हे एक फणसाचं झाड आहे आणि किती छान फणस लागलेत बघा. छोटेच आहेत सध्या पण खूप छान दिसत आहेत, एकदम खूप छान प्रॉपर्टी आहे मित्रांनो. आणि काल रात्री खूप आम्ही एन्जॉय केली आणि आत्ता पण बघताय अजून कोणी आलेलं नाही आहे, पण लवकरच आपण स्विमिंग पूलमध्ये उतरूया आणि इतक्या छान अशा स्विमिंग पूलचा आनंद घेऊया. काल संध्याकाळी आम्ही 5:30-6 इथे चेक इन केलं होतं. 1600 रुपये पर पर्सन चार्जेस आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला संध्याकाळी आलेला चहा मिळतो, त्याच्यानंतर रात्रीचं जेवण व्हेज नॉनव्हेज दोन्ही, दुसऱ्या दिवशी सकाळचा चहा नाश्ता आणि संध्याकाळचं जेवण किंवा दुपारचं जेवण, म्हणजे दोन जेवण आपल्याला याच्यामध्ये मिळतात. बघूया आपण आता काय. इकडे राईस आहे, दाल तडका, बटाट्याची भाजी, छोले मसाला आणि इकडे गोड शिरा आहे. मस्त बाजूने ग्रीन नेट लावले आणि हा सगळा डायनिंग एरिया आहे. चला आता आपण जेवण घेऊया. मस्तपैकी जेवणाचा आनंद घेऊन झाल्यावर आम्ही थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर परतीचा प्रवास सुरू केला. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.